नवी मुंबई विमानतळाचा गाभा क्षेत्रातील कामांना आता चांगलीच गती मिळणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या हस्ते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओवळे परिसरातील विमानतळ कामांचं भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाचे सिडकोचे स्वप्न लवकरच साकारले जाणार आहे. बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांनी चांगलीच गती घेतली आहे. विमानतळ गाभा क्षेत्रातील कामांना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामांचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्योगपती जे एम म्हात्रे, महापालिका सभागृह नेते तसेच उद्योगपती परेश ठाकूर, भाजप नेते नंदराज मुंगाजी, ओवळे ग्रामपंचायत सरपंच गीता म्हात्रे, उपसरपंच कल्पना पाटील, ललिता म्हात्रे, धर्मा मुंगाजी, गजानन म्हात्रे, सुनील पाटील, सिडकोचे मुख्य अभियंता श्री धायटकर, श्री गोसावी, कार्यकारी अभियंता श्री पांडे यांच्यासह मान्यवर आणि प्रकल्पग्रस्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि गावकऱ्यांना चांगले जीवन मिळणार आहे. पुष्पक नगर सारख्या शहरामध्ये गेल्यावर एक आधुनिक स्टाईलमध्ये आम्हाला आमच्या गावामध्ये आमच्या आता ही तीन गाव तुम्हाला सांगते ओवळा गाव, पारगाव आणि दापोली, हे आमचंही पुनर्वसन तिकडे काहीतरी करा. कारण साहजिकच आहे आमच्या गाव घराजवळ गाडी जात नाही असं आमची अडचण आहे. आता तिथे जाणार की स्टिल्ट होणार आहे, गाडी खाली राहणार आहे, वरती आम्ही राहणार आहोत, म्हणजे अशा प्रकारे या सोयी मिळणार आहेत आम्हाला. पण त्या मिळण्याच्या दृष्टीने जरा लवकरात लवकर हालचाली व्हाव्या आणि त्याच्या दृष्टीनं हे कामही लवकर व्हावं, फास्टली काम व्हावं, अपेक्षेपेक्षा जरा चांगलं फास्टली काम व्हावं. आणि ठाकूर मात्रेंचं आमचं जे काम आहे ते तर आम्ही 100% तुमच्या मुक्तीत पूर्ण करू याची मी ग्वाही आपल्याला देत आहे. कारण त्याच्या बाबतीत आमच्या मनामध्ये शंका नाही, गावकऱ्यांचं सहकार्य आहे, सर्वांना बरोबर घेऊन चाललेले आहोत. ज्या काही नागरी सुविधा द्यायच्या असतील त्याचा देखील तपशील आपण तयार केलेला आहे, त्याच्यावर देखील चर्चा चालू आहे. जी गावं विस्थापित होणार आहेत त्यातल्या नागरी सुविधांची बरीचशी कामं पूर्ण होत आलेली आहे. काही थोडीफार कामं राहिली असतील, विशेषतः गणेशपुरी आणि त्या गावांची काही दोन चार ठिकाणी 2-4 हेक्टर जागेवरती कामं राहिलेली आहेत, ती देखील आम्ही लवकर पूर्ण करून घेतोय. तर या ठिकाणी सुद्धा ओवळे गावाचे सुद्धा ज्या काही अडचणी असतील त्या संदर्भामध्ये देखील आम्ही सातत्यानं उपलब्ध आहोत. मी परत दावा करत नाही आहे की सगळ्या अडचणी एका रात्रीमध्ये सोडवल्या जातील, आपल्यालाही कल्पना आहे ते शक्य नाही. पण आम्ही चर्चेचा मार्ग बंद केलेला नाही आहे, चर्चा चालू राहतील, मार्ग काढले जातील, प्रश्न सोडवले जातील. आतापर्यंत देखील आपण सोडवलेले आहेत, म्हणजे फक्त आम्ही हवेमध्ये बोलता शकला भाग नाही आहे, पॅकेजच्या माध्यमातून पुष्कळसे प्रश्न सोडवलेले आहेत आणि यापुढे देखील सोडवले जातील. या निमित्तानं पुन्हा एक वार सर्व गावातल्या नागरिकांचे, सरपंचांचे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमामध्ये, या प्रकल्पामध्ये आपला सहभाग असाच राहील असं मी स्वतः आशा व्यक्त करतो.